वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देहि सौभाग्य आरोग्य देहि मे परम सुखम रूपम देहि जय देहि यशो देहि दिशो जहि सर्वबाधा प्राशमनम त्रैलोक्य साखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम अस्मत् व्याधि विनाशनम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वबाधा प्राशमनम त्रैलोक्य साखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य अस्मत् वैरी विनाशनम पुत्रम देहि धनम देहि सर्वकामश्च देहि मे रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जहि। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। दिव्या कवचम ओम अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दाः चामुंडा देवता अंगन्यासोक्त मातरो बीजं दिगबंध देवतास्तत्वं श्री जगदंबा प्रत्यर्थे दिव्यः कवच पाठे विनियोगः। ओम नमः चंडिकायै। मार्कंडे उवाच छन्दः अनुष्टुप् अतिगुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षका पितामहते सांगावे अद्यापि न दिलेकुना। ब्रह्म उवाच एसे गुह्यतम विप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे एकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीया ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मंडा चौथी असे पंचमस्कंदमाता ती पुष्टकात्यायनी असे सातवी कालरात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धरात्री ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्वनाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रुने खिळतारणी विषम संकटा माझी भार्याता शरणांगता न त्याचे होतसे केव्हा अशुभरण संकटी विपत्तीनादिसे डोळा शोक दुःख भयनसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे श्रेयस वृद्धितो देवीश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वराही महिषासना इंद्री गजा समरूढा वैष्णवी गरुडासना महेश्वरी वृषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंसा समारूढा सर्वभारण भूषिता माता समस्तेशा सर्वयोग समन्वित भूषण शोभती त्यांना रत्नना सुशोभित क्रोधयुक्त समस्ता यारथी शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसलायुधे खेटकतोमर आणि परशुपाश आणखी कुंत त्रिशूल आयुध शारांगाधी महानते दैत्यांच्या देहनाशाशी भक्ता अभय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाभले महोत्साहे महाभय विनाशिनी पहाता भय शत्रुशी देवी गे मज रक्षतु पूर्वेसी इंद्रिय रक्षाया अग्नेही अग्निदेवता वराही दक्षिण दिशे नैऋत्ये खड्गधारिणी वरुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्ये शूलधारिणी ऊर्ध्वो ब्राह्मिणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दस दिशा रक्षो एसी चामुंडा शववाहना पुढे पुढे जया रक्ष विजया रक्षमागुणी आजिता वामभागाशी दक्षिणे अपराजिता उद्योतिनी शिखा रक्षो उमा रक्षतु मस्तका मालाधारी ललटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्राती भ्रूमध्येसी यमघंटाती नासिका शंखिनी चक्षुमध्यासी कानासी द्वारवासिनी कपोलकाली कारक्षो कर्णमूलासी शंकरी सुगंधानासी कारक्षो उत्तरोष्ठासी चर्चिका अधारा अमृतकला जिह्वेलाती सरस्वती दंतारक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चंद्रघंटाती महामाया ती टाळुषी हनुवटीसी कामाक्षी वाणीसी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवाबाही कंठा नलिका नलकूबरी स्कंधाशी खड्गिनी रक्षो भावूशी वज्रधारिणी दोन्ही हतासी दंडिनी रक्षो अंगुली अंबिका शूलेश्वरी नखारक्षो कुक्षी रक्षो कुलेश्वरी स्तनारक्षो महादेवी मनाशोक विनाशिनी हृदया ललिता देवी उद्राशूलधारिणी नाभीशी कामिनी रक्षो गुहया गुहेश्वरी तथा पुतना काली कालिंगा गुदा महिषा वाहिनी कटिभागा भगवती टुंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महावला घोट्यासी नरसिंही ती पदपृष्ठासी तेजसी श्रीपदंगुली रक्षो तळवे तलवासिनी दुष्टकराली नखाशी केशाशी ऊर्ध्वकेशिनी रोमकूपाशी कोबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसामांस हाडमेदाशी पार्वती अंतरासी कालरात्री ती पित्तासी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मको कपाचूडामणी तथा ज्वालामुखी नख तेजा अभेद्य सर्वसंदिशी ब्राह्मणी वीर्य रक्षावे छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धि रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यान रक्षणा एक वज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रस रूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरज तमोगुणा रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वराही रक्षो धर्मासी वैष्णवी यश कीर्ति लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी तीधना इंद्राणी गोत्र रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्रासी रक्षो पत्नीशी भैरवी पंथासी सुपथा रक्षो मार्ग क्षेमकारी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वता स्थिता रक्षहीन असे स्थान कवची नच बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छा अंतरीजाच्या पाऊल टाकता पुढे कवचा स्मरणी जावे तिथे जाणे असेल की अर्थ लाभ मिळे तिथे सर्वेच्छपूर्ती जय अभिष्ट वस्तु चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरे अतुल लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कौचाने सुरक्षित दुर्लभ देवतांशी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुषत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचरखेचर आणि नाशती जर देवता कुलदेवी जन्मदेवी मला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोरा डाकिन्याजा महाबला ग्रह भूतपिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादी कवचरधीजाच्या पाहता प्रतितया होत असे मान्य राजासी सतेज यशवान तो यशवाड तयाचे या कीर्ती मंडळात भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोरी संतती नांदते त्याची पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपावळी सुर दुर्लभजे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवचम कुलदेवता चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषि अनुष्टुप छंदः श्री महालक्ष्मी देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे अर्गला स्तोत्र पाठे विनियोगः ओम नमच्चंडिकाय मार्कंडे उवाच छंद अनुष्टुप ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जयत्वा देवी चामुंडे जय भूतार्थहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैटबहंती विधातृ वरदे नमः रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे महिषासुरहंता हे भक्तासी सुखदे नमो रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे रक्तबीजवधे देवी चामुंड विनाशिनी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे शुंभुनि शंभु द्रुमाक्ष मर्दिनी देव विक्रमा रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे पद्मपादवंदिता हे सर्वसौभाग्यदायिनी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे आचंत्य रूप चरिते सर्वशत्रु विनाशिनी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तिनी तुला रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे भक्तिने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजिती भक्तिने जन रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे द्वेषी नाशोत जे माझे मजलावो महाबल रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे देवी दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत असोजन रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे प्रचंड दैत्य दर्पग्ने चंडिने शरणांगता रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे चतुर्भुजे चतुर्मुख संस्तुते परमेश्वरी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूप जय यश देयी नाशवी षड विकार हे इंद्राणी पती सद्भाव पूजिते परमेश्वरी
सुंदरी रूपजय यश देई नाशवी षड विकार हे प्रचंड भुजा दंडाचे होत निर्गव दानव रूपजय यश देई नाशवी षड विकार हे श्री अंबिके भक्तासी देशी अनंत थोर तू रूपजय यश देई नाशवी षड विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधु तारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आधी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जप संख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा श्री दिव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। अथ कीलक स्तोत्रम्। ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिव ऋषि अनुष्टुप छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदम्बा प्रीत्यर्थे कीलक स्तोत्रम् पाठे विनियोगः। ओम नमः चंडिकाये मार्कंडेय उवाच छंदः अनुष्टुप। ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिविध दिव्य लोचना श्रेया प्राप्ति निमित्ताय नमो सोमार्ग धारिणे अभी कीलकासवे हे महास्तोत्र कलोपुरे मंत्र सिद्धि तया पाठी कल्याण प्राप्ति साधका उच्चाटनादि सिद्धि सी दुर्लभ वस्तु लाभना सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देतसे न मंत्र न औषध तंत्र नको साधना अनखी जपा विन फळायती सर्व उच्चाटनादि सिद्धि अन्यत्र मंत्राणी थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एक चीज पता पुरे समाप्ति नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथि पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुनी देवी सी सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा कीलक नाम या कर्मा शिव प्रक्त सुमंत्र हे ऐसे कीलक साधुनी वाचे सप्तशती सदा पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे संसारी भय ना कोठे सर्वत्र फिरता मही अपमृत्यु चुके त्याचा मोक्ष त्याला मरुनिया कीलक निष्कलीन हे जाणूनी पाठ हा बरा दोष नाराहती कोणे फळे सप्तशती तया सौभाग्यादि स्त्रियामध्ये हा संतोष देवीचा हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायिनी उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्यजीचे या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला काबुलती जन श्री दिव्या कीलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु। रात्रि सुक्त। ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करीतिचे श्रद्धा सप्रेम लावनी महामाया स्तव्यशी ब्रह्मोवाच तू स्वधा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूपा अर्ध मात्रा अनुचार्या तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्माये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी ह्रीं तू बुद्धि बोध लक्षणा लज्जा पुष्टि तुष्टि शांति तू क्षमा खड्ग धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भूषिंडी परिगायुधा सौम्य सौम्य तरामाजी तू सौम्य अतिसुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यातजी शक्ति ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ते स्तवायासी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संवारता निद्रादीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णुशी मायतु शंकर प्रलयाधीश तूच आधार त्याशिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित यासी दुर्दश मधु कैठवा जगदीश्वर श्री विष्णु जागवी देवी सत्वर उपजो बुद्धि विष्णुसी मारावे दैत्य दोनहे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणा दुर्गा सप्तशती अध्याय 1-13 श्री गणेशाय नमः श्री दुर्गाय नमः। अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला। देवीची महिमा कैशी मधुकैटव नाशतो सूरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोगः। ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषि श्री महाकाली देवता गायत्री छंदाः नंदाशक्ति रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोगः। ध्यानम् खड़गा चक्र गदानी चाप परिघा शूला भूषंडी शिरा शंखा धारण जिकरी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांति पाद दशिका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधि निद्रा जगन्नायका। ओम नमो चंडिकाय। ओम ऐं मार्कंडेय उवाच छंदः अनुष्टुप। सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ति कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी सरोची श्यामाजी चैत्रवंशीय भूपती सूरत नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासामान तो राजा प्रजापालना तत्पर केला विध्वंस वैरानी धावा त्यावर बोलिला दंडनीती सूरताची घोर संग्राम तो करी केला विध्वंसी जे त्यानी तरी सूरत जिंकिला रण सोडूनी तो आला संभाळी पूर आपुले जिंकिले तेही वैरानी भूपती क्षीण जाहला अमात्यबली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेना बल लुटोन या राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होडी अश्वास्वारतो दुर्दैवल पूप आहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनीचा हिंस्रक ही विसावले शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला अश्रभावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ ससंग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मजम सत्ता ज्याच्या जवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जनी वृंदासी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचिया मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सूरत चिंता वाहुनी दुखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणी तरी कोण तू कोठुनी आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याची विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त हृदयगत त्याशी बोलिला वैश्य वाच स
समाधि नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुळी स्त्री पुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखिस्त मी वना आलो गृह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र सुजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे स्त्री पुत्र धन जे वनवासाशी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नाव रे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धने चुछळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन रधी दुःख भोगितो नकळे ममता कैशी जडली चित्ती माझी अपाशन रधी अप्त न भुले मी करू कसे मार्कंडे येऊवाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळणी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझी आम्ही पराधीन चित्तात तेने दुःख मज बहु सर्वांगी ममता माझ्या गत राजाची यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता त्याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जी कळुणी झोंबली आम्हा सज्ञान असूनी आम्ही नकळले घेर लोक असे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषी रुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कोणारुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवारात्री कोणी भोगी विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी ही स्वयक्षुधा तृषाय याशी परिमोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळुणी मोह हा असा अपना प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छती नाशा मान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी ते ही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगात सेविता पाऊले तिची भक्ताशी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधी लाजिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्क ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव विस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी रुवाच जगद्रूपी नित्य रूपाती देवी विश्वव्यापक देव कार्य सिद्ध व्हावया अजन्मा जन्म घेत असे अरूपाधोरणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पंती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्ण कमळातून त्याच्या मधुकैटव जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामणी महाभय विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आधीश्वरी जी विश्वाशी धारण करी विश्व हे संसार पाळून सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कोणी तुझे आले ते दैत्यजवळी झोपला विष्णू पाहुनी जाग आणावया त्याला योग निद्रे सतोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावून महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वहा तू स्वधा देवी षटविकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्धमात्रा अनुचार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रास सीजना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवार रूप कल्पांती सृष्टीरूपी जगन्माये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्री तू तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती क्षमा तू खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भुशुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्याती सुंदर परापराहुणी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती तूच सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवावयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवार संवारता निद्रादीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णुशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्याशिवा सर्वाधरे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वत्रा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्धभ मधुकैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णुशी मारावे दैत्य दोन हे ऋषी रुवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेव्हा अशी नेत्र नसिगार धे बाहू श्रीवक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख जाहली एक कारण जलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैट बदुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधरक्त नेत्राने ब्रह्म्याशी खाऊ इच्छती उठून विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पाच सहस्र वर्ष ते बहुयुद्धात रंगती उन्मत झाले योद्धे महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूशी वरमागा मनोस्मित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे ही तरी निष्प्राण वाजनी द्यावावर इतका हा दुसरा न लागे मज ऋषी रुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी अम्मा वधावे जलना जिथे ऋषी वाच तथास्तू म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांघेवरी ठेवून या दोघांचे शिरघे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रकटली अशी एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला एम ओम श्री अच्युत विराचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमाध्याया श्री कुलदेवताचरणार्पणमस्तु श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुरसेनेसी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णू ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शाखंभरी शक्ती दुर्गाबीजम वायुस्तत्व यजुर्वेदा स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रत्यार्थे दुर्गाचरित्र जपे विनियोग ध्यानम ओम शोभे अक्षगदानी शक्
शक्ति परशु घंटा धनुष्क कुंडिका शोभे अंबुज खड़ग शंख सुरभि अष्टदशी हस्तका शूला पाश सुदर्शन धरित से हाथी प्रसन्नना सेवी मी महिषासुर पहरिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्री ऋषि रुवाच छंद अनुष्टुप देवदैत्यामध्ये पूर्वी शतादरण जाहले महिषासुर दैत्यांद्र देवाचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता गेल्या ब्रह्म्यास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणादिका महिषासुर गांजुनी सोय झाला अधीश्वर स्वर्गीची देवभूमीसी फिरती ही नदीनते मानवापुरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांच्या वृत्त सांगोनी झाले शरणांगत नाशाया दैत्य ऐसा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी एकता शिव विष्णुते क्रोध रक्तक्षणी झाले भ्रुकुटी ताटल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी अन्य देवाचे तेज पिऊनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकाशी शिव तेज जिचे मुख यमराजाची या तेजे किसडोईस वाढले महातेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न तयातुनी चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातुनी कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजात आगळ करंगळ्या वसुतेजे कुबेराचे निनासिका प्रजापतीच्या तेजे वाढले दात देवीचे अग्नि तेजात त्रिनेत्र संध्यांशे भ्रुकुटी तिची कानवायुतिनी झाले मिळाले देव तेजजे त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनकाधर शंकरे एक चक्र हरिदेई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निदे दिला धनुष्य वायुने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्र वज्रातुनी दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिला दंड वरुणी पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मातो देक मंडलू रोम रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीर सिंधु हार वस्त्रे देकुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र देकेर युबाहुशी नुपुरे धोनी पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुद्या बनल्या रत्नांच्या घातल्या उंगल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा सहर्षतो अस्त्र अभेद कवच देवीशी दान देतसे कमलमाला वृक्षांशी सर्वदा फुल्ल एशिजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल देश्वरीशी सिंह वैसा वयास्तव नानारत्न मनी देई मधुपत्र कुबेर दे पृथ्वीधरता महानाग शेष दे नाग हारतो अनन्य देवता देती अस्त्रशस्त्रादि भूषणे ऐसी सन्मानिली देवी अनन्य देवतांनीही उच्च स्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुने गगनी नाद मावेना नभही सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुशी कंप जाहला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महिर्षणी नम्रत्वे स्तोत्र मांडिले त्रिलोक क्षुब्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जती दैत्य सेना समोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय जाहले सिंहनाद जिते झाला धावला दैत्य त्यास्थळी त्रिलोकी भरले तेज एसी देवी दिसे तया पृथ्वीशी दामुनी देवी आकाशी झळकेशीर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची या तिथे अस्त्र शस्त्र प्रहाराणी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकासवे साठ सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ एक कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम असिलोम पाच कोटी रथी सवे रथी साठ लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजस्वी एक कोटी ते घेऊनी परिवारित पाच अरब रथीचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रो ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे ससैन्य करी युद्धासी हत्तीरथ हयातुनी तोमरबिंदी पालशक्ती फारस खडग मुसळ पट्टीशादी अस्त्रशास्त्र प्रहार करती खळ वधावया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाशते काही मारती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गे देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते थोडी ही थकली नाही मुख म्राण नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्यासी स्तवती ऋषी देवता वाहनसिंह देवीचे वनात वनवाज असा रानात असुर मारी विचरे भय सोडुनी निश्वास सोडता देवी सहस्रगण तक्षणी सहस्रभूणी दैत्य शस्त्रास्त्र मारतीरणी फारसा बिंदी पालाने खडगपट्टीशी घेऊनी सामना घेती दैत्यांचा शूरवीर विलक्षण निर्भय देवी चेनी ते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरवधी देवीशी हर्षावया ते मृदंग ठोकती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्य वधी देवी महाबला ओढिले बांधुनी पाशे मारुने तलवारती करी द्विधा असुरांसी गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शवलोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवी पिडक दैत्यांची गत प्राण कलेवरी मधुनी तुटले कोणी जांघा घाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कंबंध वाद्य एकुणी नाचती रणरंगी ते ताल सूर धरोनिया खडग शक्ती सृष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांब उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्यानुरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्य सेनात शिरणी क्षणात
झाली नष्ट जगदंबा महाबली. इंधन जळते तैसे दैत्य गेले मरुण ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आया हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे एसेचे वधले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले. ओम श्री अच्युत विराजितया प्रकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयाध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय तिसरा. सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर ही वदला धन्य दुर्गा महाबली. ध्यानम ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरो मालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरुन रत्न मुकुटा देवी नमो पाही माम. ओम ऋषीर्वाच नंदहा अनुष्टुप नाश पाहुनी दैत्यांचा चक्षुर दैत्य क्रुद्ध तो धावून आलापुरती वधावया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे. देवीने निजबानाने समस्त बाण तोडले जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले धनुष्य ध्वजा तोडोनी बाणे विंधोनी त्या खळा घाळ अंग प्रत्यांगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहासी घाव तो करी भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्त नेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभ मंडळी सूर्यासम प्रभाजाची चालला तेजवान तो देवीने शूल फेकुनी तोडला शूल सत्वरी चक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावोनी देवी पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबला एसी हुंकार करतात वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया भाऊ युद्ध सुरू झाले दोघेही बळलाविती दोघेही हत्ती वरुणी आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातुनी उडी घेत सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिलावृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीचे हातुनी मेला चपॅटेनी कराल तो गदेने उद्धत मेला बाणाने तम्र अंधक बाष्कल भिंदीपालाने मारी देवी तक्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रसे मारला त्वरे उग्रवीर्य महाहनु दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासूनी तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश झाला सेना संहारता एसी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर दे ताप देवीचे गण त्रासले हुंदाळा देत कोणासी खुराणी मार देत असे पुष्ट शिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी धराशायी किती झाले देवीचे गणत्याक्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा आंतरिक क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करी घोर तो वेगाने त्याची या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका श्वासाच्या वायुगतेने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यासी पाहता चंडी कोपली वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनिवार बांधला दैत्य पाशाने रणी बब्ध तयागुनी रेड्याचे रूप सोडोनी दुसरा देह तो धरी सिंह होऊनी धावे तो वार आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खडग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घालिता सोडी तो मानव रूपा झाला गज भयानक सिंहासी ओडी देवीच्या सुंडा त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घावरे फिरती जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोत्मद पावली रक्तनेत्री हासे तेव्हा जगन्माता महाबली बालोन्मत्त दैत्य गर्जे शिंग मारुनी पर्वता पर्वत फेकी आकाशी पाडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडूनी केले चूर्ण महाचल रक्तोष्ट ती सुधासेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीन गर्जतील सुरेश्वर ऋषी वाच एसे बोलूनी ती देवी दाबी पायामध्ये खळ कंठासी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडूनी बाहेर येत असे नर देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी हाहाकार रणी झाला दैत्य सेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती यश गंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा श्री अच्युत विराजितया प्रकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे तृतीयाध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय चौथा. इंद्रादी देवता द्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र ती देवता वरदान दे ध्यान ओम काल प्रभाजी कटाक्षे अरिकुल भैदा चंद्र भाळी जियेशी शंखा चक्रा कृपाना त्रिशूल कर धरा धारी नेत्र त्रयाशी सिंह स्कंधादी रूढा त्रिभुवन अखिल पूर्ण तेजे करी जये घ्यावी दुर्गा जयख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धी सिजे ओम ऋषीर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शुक्रादि देव नमना लीन होती भारी लावण्य अंग फुलती यश सौख्य दाने देवी स्तोत्र करती सूर्णमृतेने जी विश्वव्यापक सदा जगदात्म शक्ती ते देव स्वर्ग भूनी जिच्या या विभूती जी पूजनीय ऋषी देव जग जनाला होती यस नमिता हितदा अमाला ठाव प्रभावन जिचा भगवान नंता ब्रह्मा शिवन वद्वे नित स्तोत्र गाता ती चंडिका अखिल जगतत्परिपालनाचा वाहो विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सहोदा सद्बुद्धी उर्मी श्रद्धा महान कुलनांतरी लाज एसी
पाळी जगास नमितो तिची यापदासी नावर नावे त्वदीय रूप अचिंत्य ऐसे ते शौर्य जे असुरनाशक थोर जैसे जी देव दैत्य समरी सकळात शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तौमी अपार तू एक देवी त्रिगुणात्मक शिवमूळ नेने हरिहर तुला नच दोष धूळ आधार तूच सक्र जगदंश भूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता स्वहा स्वरूप तुझे तव नाम घोषे अज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे श्रद्धात तृप्ती पित्रातव कारणाने तेने स्वधाजन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचिंत्य महाव्रतांचे तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जांचे अभ्यासती मुनी जया निगमा पथाला विद्यापरा तूच अन्य तुझा रूपाला तू शुद्ध रग यजु आणि सुसम छंदा ऐश्वर्य षटत्रय श्रुती धन धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती शास्त्रज्ञ होती तूच ते दृढ शक्ती मेधा नौकात्वदीय बळ तरी प्रपंच बाधा तू कैट भारी हृदय तवस चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईश उत्साह अमला शशी पूर्णबिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुनी क्रोध सडला महिषासुरासी केला प्रहार नवला वहमात हेसी चंद्रानने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भील कालही जया भगता मुखाला पाहुनी ते नच विनाश तरी खळाला संतुष्ट तू तर जगाहित लाभ होतो क्रोध हे तुझ्या अमित वंश विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्यय दिशे तव लोचनाशी त्वा मारले सहखळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगीमान त्यांचा लाभ हे यशीश्वर उज्ज्वल धर्म त्यांचा स्त्री पुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगी मिळवून श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगती तव कृपायुक्त स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझे नि होती नामे तुझ्या भयहरे भव पीडितांचे ते बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भयहरिणी एक तुझी सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची पावोत सौख्य जनया शुभ कामनेने तू मारिशी खळ जना रणी शूरतेने ते नरकगामी भव सागरी मुक्त व्हाया दैत्य जना वदसी तू सदेरनाया त्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे संहारशी असुर तू तरी शस्त्र भरे स्पर्शे पवित्र रिपू होऊनी उद्धरावा हा भाव तो तव मनात इथे असावा पाहुनी खडग त्रिशुलाची महान दीप्ती अंधत्व एन असुरा बलकोन नेत्री चंद्रानने तव सुदर्शन जास होते अंधत्व एल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी तव देवीशील लावण्यकांती तव चिद्रूपते अतुल निर्गव होती सुर स्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणार्ध प्राणी लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपारधियात भारी एशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारली अरिदळे त्रिलोके शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभय त्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पाय भाळे छंद हा अनुष्टुप शुलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटा ध्वनी करोनिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊनी हाती रक्षी उत्तरे ईश्वरी भयकारी मनोहरी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुने खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊनी आम्हा संरक्षावे तुवा सदा ऋषी उवाच जगन्माता महादुर्गा स्तविली एषा परी दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनी जे इच्छा मागावा वरतो मला देव उवाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू आरणी तरी द्यावे अम्मा काही इच्छशी तू महेश्वरी आठविताची भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळोतया आंबे त्वा प्रसन्नवदने प्रसन्न असणे सदा ऋषी उवाच प्रसन्न केली देवानी भद्रकाली जगथिता तथास्तु वर देवोनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोकहित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोललो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरी पासुनी घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकरक्षाया प्रकटे ती पुन्हा पुन्हा ह्रीं ओम श्री अच्युत विराचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थाध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गा सप्तशती अध्याय 5 देवीशी स्तवती देव सांगती चंड मुंडते शुंभ पाठवी दुतासी निराशदूत एतसे विनियोग ओम अस्यसी उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंदाः भीमाशक्तिः भ्रमरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदाः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः ध्यानम् ओम घंटाशूलहलानी शंख मुसला चक्र धनुसायका हस्ताब्दी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादी केले स्वहा ओम क्लीं ऋषिवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरिविलाशची पती त्रैलोके यज्ञभागाशी त्याचे पासुनी घेतले सूर्यचंद्रवायू अग्नि कुबेर वरुण यम त्याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढिती अपराजित देवीचे देवास्मरण जाहले अपत्काली स्मरता मजनिश्चित धावने देवांसी असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडवी नमी देवता चिंतुनी एषा हिमालय गिरीवरी भगवती विष्णु माया स्तवती मन लावनी देवा उवाचू
नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृति कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योष्णामयी चंद्र रूपा सौख्य रूपा नमो सदा शरणंगता कल्याणी सिद्धि रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गमपारा तू सार सर्वकारिणी ख्याति अनिक तू कृष्णा धृमेशी नित्यवंदन आति सौम्य आति रौद्र वारंवार प्रणामः नमो हे जगदाधारा कृति देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णु माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना मनवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धि रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे वे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे स्तवती जिला सूर जीएसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबैश्वरी नसो आम्हाला विबदा कदापिही उदंड दैत्य ग्रासिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहो विबदा कदाकुनी ऋषी वाच छंद अनुष्टुप देवता स्थवित होत्या जानवी स्नाने इच्छुनी त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तक्षणी विचारिता ती देवांशी देवी भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेचे हे गाती शुंभाने तुच्छ लेखिले पराभूत निशुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वती पासुनी तिथे अंबिकोद्भव जाहला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिकी जन्मता तिथे पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहू शुंभ निशुंभू दैत्याचे सेवक चंड मुंडते पाहती अंबिकेची या लावण्य देह इष्टिशी जाऊनी सांगती शुंभ एकलावण सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांती मानजी नसेल पाहिली कोणी कोण कोठली शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी स्त्री रत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकिली हिमाचलावरी अजून पहा जाऊनी तू स्वयं मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सदैव शोभती प्रभो पराजित तरु श्रेष्ठ अश्व उच्च श्रवा तुआ एरावत गजरत्न इंद्रापासुनी घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगनी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेरा सानिधी तो त्वा महापद्म हिरावला किंजलकिनी युग्माला सागराने तुला दिली कंचनस्त्रवी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्युशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभाजवळी असे अग्निने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझ दैत्येशा सर्व रत्ने तुझ्या घरी स्त्री रत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नुहे प्राप्त तुला कशी ऋषी रुवाच एकुणी चंडमुंडाचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तया दूता आज्ञेने माझ्या जावे बोलावे देवीशी असे उपाय योजुनी ऐसा आणावे सत्वरी तिला तो दूत तेथे गेला रम्य पर्वत जास्तळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहत सर्वत्र आज्ञामानी ती देवता एषा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेशेत एकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञभाग ही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वसी एरावत जिंकला मी इंद्रवाहन जो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मजवंदोनी नम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागाचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझ्या पाशी सध्या आहेत सुंदरी स्त्री रत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्नभुक्ते अम्मापाशी त्वा यावे रत्नवल्लिके म मानुज महाशूर अथवा मज सेव तू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचे वरी परमेश्वरे अतुल पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी व्हावी पत्नी तुआ मज ऋषी रुवाच एकोणी दूतवचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्यासी जी धरी त्रैलोक हे देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्य नसे इथे परिमत प्रतिज्ञा एशी निश्चय पहिलाच हा करू मी मिथ्य तो कसा एकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या सम असे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब कास या इथे दूत वाच देवी गर्वांध तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभापुरती उभा राहील कोण गे देवदैत्य घेती अज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा तया दैत्यासवे अबले रण इच्छसी
शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढूनी तृणावतने तिथे तुला देवी वाच शुंभ निशुंभू ते शूर परिमी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचूनीच हा आता तू सांग जाऊनी बोलले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जेतया ओम श्री अच्युत विराजितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे पंचमाध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गासप्तशती अध्याय सहावा ध्रुमलोचनवध। ध्यान हा ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणि दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रे रेखिली माला कुंभ कपाल अंबुज कर चंद्रार्ध डोही दिसे सर्वज्ञेश्वर भैरवाकनी अशी पद्मावती ध्यातसे। ओम ऋषी रुवाच छंदः अनुष्टुप देवीचे एकुणी ऐसे दूतविद्रह तो करी दैत्यराजा सविस्तारे कळवी वृत्त जाहले एकुणी दूतवचना सक्रोध दैत्यराज तो ध्रुमलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत त्वा ध्रुमलोचना जावे अनावे ओढूनी तिला धरुणी केस दृष्टेचे बलात्कार करोनिया तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व होकुनी अवशतक्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा। ऋषी रुवाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य ध्रुमलोचन 60,000 दैत्यांची सेना घेऊन चालला तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोनी चालतू न मानशी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेहीन बोलला असे। देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढूनी नेताना करीन नारी कायमी। ऋषी रुवाच ऐसे बोलत धावे तो असुर ध्रुमलोचन हुंकार मात्र अंबेच्या तक्षणी भस्मजाहला दैत्यसेना महाक्रोधी धाविली अंबिकेवरी बाणशक्ती परशुंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहनसिंह आयाळ हलवूनिया गर्जोनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडापंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायळ करुणी टाकी महादैत्यासी सिंह तो नखानी फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडासी करी वेगळा भुजामस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडूनी केसरी पीतसे रक्त आयाळ हलवूनिया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली ध्रुमलोचन तोमेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओट दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा देत्यास तो तेव्हा एक दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आना देवी इथे त्वरे ना जुळे तरी एका हे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी आपली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जगाच्या जगी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयाना आना दृष्ट स्त्री वदता बरी। ओम श्री अच्युत विराचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पुष्टोध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गासप्तशती अध्याय सात्वा चंडमुंडवध। ध्यान ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुर शुक्क स्वरा एकी जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी श्री शशिकला वाद्यवीणा सुरंगी कंठी कल्हार माला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंख पाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा। ओम ऋषी रुवाच छंदः अनुष्टुप अज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले सिंहाचे वरी देवी मंद हस्य करीतसे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धावती काळा रंग मुखी आला क्रोधे संतप्त झाली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्रळ आनना तलवार पाशी घेऊनी काली प्रकटली स्वयं विचित्र खटवांग धारा मुंडमाळ गळ्यामध्ये चित्ताचर्म परिधान शुष्क मांस भयंकर अतिविस्तारवदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्या वर कालिका भक्षी प्राणास त्यांची या पार्श्वरक्षक मारिले माहुत अंकुशधारी संघटा गज सैनिक एक हाती धरुणिया त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे लाथा गुत्थे कुणा मारी धके दे केस ओढूनी गळादाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने आसुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरुणी त्वरे तोडूनी फोडूनी टाकी दात चावित अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चाविले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाचा केला वर्षाव संगरी भयान लोचना देवी बाणानी न दिसे कुणा मेघानी न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडोनिया होता तिली न तक्षणी सक्रोध गर्जना केली कालीने विकटाद्भुत विक्राळवदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भूवरी मुंड धावून्या येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीतसे महाबली चंडमुंड संग्रामी मारता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांची सर्व बाजूनी दोघांचे मुंड घेऊनी काली गर्जोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशु घे हे भेट मी दिली जी तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वा स्वयरणी। ऋषी रुवाच पाहुणी मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारोनी आली तू मज पाशी घे चामुंडा म्हणूनी लोकी तुझी सत्कीर्ती होईल। श्री अच्युत विराचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडये पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे सप्तमाध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गा सप्तशती अध्याय आठवा रक्तबीज वध। ध्यान
ओम प्रभात सूर्यापरी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बानहाती प्रदीप्त शक्ती आणि मंदाकिनी आशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिरुवाच छंदः अनुष्टुप. चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संताप लामनी असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन या शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जे शह्यासी अयुध चलारणी 84 कुंभ नावाचे सैनिक घेऊनी चला 50 कोटी ते वीर्य शत द्रौम कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कलक दोहद मौर्य कालेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ अज्ञा दैत्यांसी देऊनी सहस्र सैन्य घेऊनी युद्धाशी रणी जात असे भयंकर दैत्य सेना पाहुणी चंडिकारणी टंकारनादे भरवी धरणी जगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजयास्तव तमुलनाद तो ऐसा एकोणी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णु इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊनी हाती आल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडुलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मिणी तीरणा महेश्वरी वृषभेशी त्रिशूलवार धरणी कंकण आणि महानागाचे भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊनी ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंगधनु हाताशी एक हातात खडगते श्रीहरी यज्ञावराह वराही शक्ती ते जेतया वराह स्वरूपे आली युद्धक्षत्री उपस्थित नरसिंही नरसिंहाची नरसिंहापरी आली ते ती केशधारित क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती एरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजिरे देवशक्ती सवे चंडी पाहुणी रणीशंकर वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञाचंडीशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जेशत शिवातशी ती अपराजिता देवी जटाधुमिल शंकरा म्हणे तू दूत होऊनी बोध शुंभ निशुंभते त्या अतिगर्वंधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रादेवासी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तक्षणी शिवदूतजीचा झाला एशी सामान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधासी एकोणी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोहक्षणी धावले मसररधी ज्यांच्या ते दैत्य अस्र झोकती वृष्टीशक्ती बाण आदी देवी लागुनी मारिती टंकारुणी धनुष्याशी अस्त्राशी प्रतिशास्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुणी ती काली खटवांगे वधुनी कुना शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्राह्मणी कमंडोलीचे जलफेकी जिथे कुठे तेथील शत्रुनी तेज होतीहीन पराक्रम महेश्वरी त्रिशूलाने चक्र मारुणी वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीची अवज्रे शतशः दैत्य दानव रक्तसांडोनी अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वराही दंतदाडानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विछिन्न लोळती भूमी नरसिंही नखाग्राने फोडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीची नादे भयभीत असुरते शिवदूतीची हस्ते वदत त्यांचा होत क्षणी मातृगण महाक्रोधी वधता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊनी दैत्यांची पळता पाहे रक्तबीजे महाखळ युद्धा लागी तय काळी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंबही तदत दुसरा दैत्य उद्भवे लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधुनी घाय दैत्य जाहला थेंब रक्तातून आले तितके दैत्य धावले युद्ध खेळावया लागे सर्वांचे पूर्ण अर्थता वीर्य बल शौर्ययुक्त रक्तबीजा समानते रक्तथेंबातून तिथे दैत्य उद्भवले रणा मातृगणासवे घोर खेळती युद्ध शूरते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची आघावे घाय रक्त सांडितो रक्तबीजा संख्यात होती शत सहस्रिक वैष्णवी चक्र सोडणी करी घाया दैत्यतो इंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडल व्यापले शक्ती मारुणी कौमारी वराही खडग घालुनी महेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्ती वरी रणी गदाघात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तीशूलादी घातानी सांडले रक्तभूमीशी रक्तबीजतयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वदिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पाहुणी खिन्न देवासी कालीचंडी सी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवात्वरे माझी या शस्त्रपाताने घाया रक्तबीजहा रक्तबिंदुशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे संवारता रक्तसारे विचारता रणातत्वा क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणार निश्चित एशिया युक्तीने पुन्हा रक्तरूपांतरा नये एसे बोलून पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषिले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदाचंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडी ही दुखी न झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रवान खडग वृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नव्हे पुन्हा एने विधी शस्त्रत्राने रक्तहीन महाकळ फडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळ रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा आनंद थोर दाटला महादैत्याची अवदेश धैर्य देवाशी जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादे अतिहर्षे रणीनाचती देवता ओम श्री अच्युत विराजित प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमाध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 9 निशुंभवद ध्यान. ओम बंधुक कांचन तनूरुची रक्षमाळा शोभे भुजे तवरदांकुश पाश भाळा चंद्रार्ध नेत्रतय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मिनित आनंदकारी
ओम राजोवाच छंदः अनुष्टुप विचित्र कथा हे ऐसी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषी रुवाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृक गणा मारावया चंडी केशी संग्रामी जाहला उभा मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाणचंडिकेने तोडले बाण मारुनी घाव केले तयावीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्ष्मी मस्तिकी घाव तो करी क्षूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीनी चक्र त्यावरी सोडोनी खंडलीमध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुका शूलमध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी तुशूल मारित मध्येच तोडुनी टाकी एसी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजा आट सयुध बैसला रथी झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यांच्या ओढुनी केला शब्द दुस्सह संगरी घंटा वाजली भारी दैत्यचित्ती थरारले दिशादाही भरून या ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जत असे सिंह गजत चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग कालीने उचलून हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पाहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता इथे उभे राहा तेने धैर्य देवतासी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारुनी बोथाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोके हे ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरवी शुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळानं उघडी एसी निचेष्ट पडला खळ निशुंभ होऊनी जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंह क्रोधे धावा करीत असे दश सहस्र बाहूनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन झनी केले चंडिकेवर त्यावीरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून तिशर चक्रबाणतयाचे ते तोडी क्षण लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरून या वधावया चंडिकेसी वेगाने शीघ्र धावला गदा तोडिली देवीने मारुनी तलवारती दैत्याने शूल हातासी घेतला मारण्यात तिला चंडिका पाहुणे असे शूल फेकी तयावरी छाती फोडून या त्याची शूल तो राहिला उभा दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी देवीने खडग फेकून त्याचे मस्तक तोडले हसली जोरजोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडाने दैत्याचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वधती दैत्य मंडळे कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी ब्राह्मणीच्या मंत्रनीरे निस्तेज झाले किती त्रिशूले महेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले वराहिती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित इंद्रिजी वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातुनी किती काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला श्री अच्युत विराजितयम प्राकृत भावार्थ टिकया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवमाध्यायाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गा सप्तशती अध्याय 10 ध्यान जी तप्त हेमावत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनु शर्यु तांकुश पाश शूल बाहु सुशोभित जिचे शिव शक्ति रूपा कामेश्वरी रधी ध्यात धृतेंदुलेखा ओम ऋषि रुवाच छंदः अनुष्टुप निशुंभु प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाहु निशुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्वंद होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा देवी उवाच दृष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मदरूपी मिळती पहा ऋषि रुवाच ब्राह्मणी आदि ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मदरूपी लीन होऊनी एकटी रणी मी इथे स्थिर व्हावे तुवाशुरा ऋषी रुवाच पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाणवर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाचा अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाण शस्त्रास्त्राने देवी झाकली सक्रोध बाण मारुणी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येता अंबिकेवरी देवीने चक्र मारुणी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त एशी ढाल घे तलवार तो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुणी बाण त्याक्षणी सूर्याव्रत तलवार ढाल मोडुनी टाकली घोडे सारथी ते मेले धनुष तेही खंडला मुदगल घेऊनी हाती दैत्य देवी सलक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे बुक्का मारावया लागे मुठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्याचा थोर अघात जाहला शुंभ एका चपेटाने पडला धरणी मूर्छित पूर्वव्रत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्रीसिद्ध आणि मुनिजन आचार्य करती चित्ती आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दुष्ट उठला
आपला वेग तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते धवा उडला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तक्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुचिळ नद्यांसी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देवहर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागन तालाशी धरुणी नाचतो नभी वायु सुपवन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नि भीषण शब्द थांबले श्री अच्युत विराजितया प्राकृत भावार्थ टिकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमाध्याया श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11 देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान बाल रवीवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्य वदनावरती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिर्वाच वृत्ता इंद्रवज्रा देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवन्नी करुणी समोरा कात्यायनीशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्न न देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगदासेक मही स्वरूप स्थित तू अशोक शौर्य असीमा तो पार नाही पाणी जगातृप्त तुझे निहोई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमात्माया मोही तत्वाया जगतास केले मोक्षात्वा लोक किती कनेले विद्या समस्ता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला छंदह अनुष्टुप सर्वभूत सीता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायनी स्तववया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य नायाहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदी तू अधिष्ठित स्वर्ग पवर्ग दे देवी नारायणी नमोसुते कलाकाष्ट दिरूपाने परिणाम प्रदायिनी विश्वानाशोत्तर शक्ते नारायणी नमोसुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्ती भूते सनातनी गुणाश्रये गुणमाये नारायणी नमोसुते शरणांगत दीनार्थ परित्राण पारायणे सर्वस्य त्रिहरे देवी नारायणी नमोसुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मरूपधारिणी कौशांब क्षीरके देवी नारायणी नमोसुते त्रिशूलचंदाहीधरे महावृषभ वाहिनी महेश्वर स्वरूपेने नारायणी नमोसुते मयूरकुक्कुटवृते महाशक्तीधरे नघे कौमारी स्वरूप संस्थाने नारायणी नमोसुते शंखचक्र गदा शारंग गृहित परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोसुते हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमोसुते नरसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमी त्रैलोक्यत्राण सहिते नारायणी नमोसुते किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्वले वृत्र प्राण हारेयेंद्री नारायणी नमोसुते शिवद्विती स्वरूपे हद्दैत्य महाबले घोर रूपे महारवे नारायणी नमोसुते दृष्टांत करालवज्ञे शिरोमाल विभूषणे चामुंडे मुंड मथने नारायणी नमोसुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये शुभ्दे तुष्टि स्वधे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोसुते मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पावावेनियतेशे नारायणी नमोसुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयातरक्षी हे देवी दुर्गे देवी नमोसुते एसे हे वदन सौम्य लोचनत्रय भूषित सर्व भयातून रक्षो कात्यायनी नमोसुते ज्वाला करालत अत्युग्र सर्वसंहारकारीचो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमोसुते नाशवी तेज दैत्यांचे आपल्या ध्वनीच्या स्वरे पापनाशवती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडघाती दैत्यांचे रक्त मांसजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमुचा वृत्ता इंद्रवज्रा गेलावे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेते नविपत्ती त्यांना त्वादाश्रितांचे बळपीडितांना एने विधी त्वा रणंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपधोरणी बहुधात्ममूर्ती केली लिला त्वाकरी कोण व्यक्ती विद्येत शस्त्रात विवेक ग्रंथा वेदादिवाक्यात तुझीच संता ममत्व गर्तेत महांधकारी तू चाळविशी भ्रमिवृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपू डाकू महाकाजग दानविली सिंधुत सोबतीशी तू रक्षसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळशी तूच विश्वा विश्वात्मिके धरसी तूच विश्व विश्ववंद्या तू जनम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती वृत्ता वसंत तिलिका व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपु भयात अम्हा समर्थे पापासनाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमी जन अपदाला छंदः अनुष्टुप पाव अम्हा विनम्राणा देवी विश्वार्थहारिणी त्रैलोक्य पूजने तू सर्वांशी वरदान दे देवी उवाच वर मागा देवतानो इच्छा जे तुमचे मनी सर्व उपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी ते लोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी उवाच वय वस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदोपग्रही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विंध्यशालात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वयप्रचित नावाचे दानव मज मारणे वधता त्या दैत्याशी क्रोधवश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा शतवर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमिशी मज होणे अयोनी जास्त विती मुनी ते मज पाहुनी शतनेत्राने मुनिजा मी ते क्षणी
कीर्तनी गातील तेने तक्षणी म्हणून मला तात्काळ जे ममदे ही शाक उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज एने असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदा वधीन राक्षसासमी भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भृंग होऊनी तया महादैत्या लागी होईन प्राण हंती मी भ्रमरी नाम घेऊनी स्तोत्र गातील जे जन पुढे दानवजा वेळी ताप देतील या जगा अवतारुणी तेव्हा मी करीन नाश शत्रुचा ओम श्री अच्युत विराजित यो प्रकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोध्यायाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गा सप्तशती अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती बीजसी मृगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खडग धरो निढाल करती भावेजिचे सेवन हाथी चक्र गदा धनुषर आसी पाशादि की तर्जनी दुर्गा अग्निमयात्मका शशीधरा नेत्रत्रया ध्यातमी। ओम देवी वाच छंद अनुष्टुप प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी मधुकैटव संहार महिषासुर घातसो शुंभ निशुंभ संवार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमी श्रीमनातुनी भक्तीने एकती माझे महात्म्य अति उत्तम तयाशी पापस्पर्शना आपत्ती राहिना कुणी दारिद्र पीडिना त्यांना न होती दूर प्रेमळ शत्रुचे न भय राहे भयराजा न डाकुचे अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहिना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी एकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तळी सनिधान तिथे माझे तेथोनी नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करी भावी गमत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरतकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक एकती नाशती अब्दा साऱ्या धनधान्य मिळवसुत संदेह काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्म्य एकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे एकता वय जात असे श्रोत्याच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील ते राहिवंश स्वभक्ताचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शनी ग्रहानिग्रास्ता कोणा महात्म्य एकने बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुःस्वप्न ते सुस्वप्न होत असे पाठ हा असा बालग्रहाने अक्रांता बालका शांती कारणे पडता फूट मित्राशी मित्रता जुळवील हे दुराचार्यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूतपिशाच पाठ मात्रेनच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामीप्य देत असे पशु पुष्पा अर्ध्यादी धूपादी गंधादी उत्तम विप्राणा भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानात प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्म्य एकता तेची पुण्य आरोग्य देत असे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भय वैरांचे महात्म्य एकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृततयापरी तसे ब्रह्मकृत स्तोत्र सर्व सद्धहितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागतावना निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडतावना सिंह व्याघ्र गज राणी एतापाटी भयप्रद राजा क्रुद्ध वधाधारी अथवा बंद घालित वादळ उठणी नाव पडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मत प्रभावामध्ये सिंहादी डाकू वैराची यामध्ये स्मर्तापळती दूर विघ्ने महिम्न अशी ऋषी रुवास बोलुणी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी तिथे ती गुप्त जाहली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञभाग सुरा सर्वाप्राप्त होण्या लागला शुंभ निशुंभ देवीने मारले दैत्य भीषण जगद्विध्वंसी ते वधिता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा आसुनी नित्य रूपती जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होऊनी रिद्धी विज्ञान दान दे भूपाळा ती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयंती महामारी रूपधारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातनी तीच देवी समयी सर्वांस रक्षित अभ्युदयाची वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागामागे अभावी तीच लागत स्तुती करता पूजोनी गंधव धूप फुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती। श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादशाध्यायाः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। श्री दुर्गा सप्तशती अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान ओम बाल सूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय ओम ऋषीरुवाच ऐसे बोललो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णु माया भगवती तिचेसाठी तुम्ही वैशमोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरी सीजावे शरण राजया आधार काशी ती मोक्ष भोगस्वर्गादी देत असे मार्कंडे उवाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत एकुनी तया सुरता सभाग्य ऋषी सकरी वंदना ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतीन रूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पहारी प्रथमते पुढे आहार वर्जुनी एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती आपले रक्त देऊनी स्वप्राण बलिवाहत आराधती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली देवी उवाच
राजा वैश्यत जे तुमचे अभिलाषा असे म्हणी मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली। मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत। देवी वाच राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रु एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशील विवस्वान बालक सावर्णिक म्हणून आमे ख्यात होशील पृथ्वीशी वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी। मार्कंडे वाच ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने भक्ति स्तोत्र ते करती एकूण देवी अंबिका अंतर्धान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होनी सावर्णी मनु होईल ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होनी सावर्णी मनु होईल। क्लीम ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महादेवी सुक्त छंदः अनुष्टुप नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृति कल्याणी नियमी वंदी तो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः ज्योत्स्नामयी चंद्र रूपा सौख्य रूपा नमो सदा शरणंगता कल्याणी सिद्धि रूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गमपरा तू सारक सर्वकारिणी ख्याति अनिक तू कृष्णा धुमेश नित्यवंदन आति सौम्य आति रौद्र वारंवार प्रणामः नमो हे जगदधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णु माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना मनवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझे शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा मध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभीष्ट लाभे स्तवती जिला सूर जीएसी सेवी पहिले सुरेश्वर कल्याण कारी जगदंबेश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी अखंड दैत्य ग्रासिता आम्हासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला झनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु प्राधानिक रहस्य ओम या सप्तशती रहस्य त्रयासी अनुष्टुप छंद नारायण ऋषि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती पावावयासी जपावे छंदः अनुष्टुप राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान प्रकृती आता विप्रवरा हा मी नम स्वरूप आराधना मला यथार्थ रूपे सांगावी साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा एक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त अन्यासी कधी मी न निरूपिले सकळादि महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपा जय व्याप्ती या सकल जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जीधरी हाती राजया तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगतातली प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांसी पाहुणी परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम गाळल्या काजळा जैसी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटिशी कृश ती दिसे खडग पात्र शिर ढाल हाती घेती चतुर्भुजा कबंधहार वक्षासी मुंडमाला तिच्या श्री महालक्ष्मी सीती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवी सी महालक्ष्मी वदेसदा ठेवते तुझ मी नाव सांगते कर्म जे तुझे महामाया महाकाली महामारी क्षुधा तुषा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरत्तया एसी तुझी नाम माला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुख तेजन बोलून हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धरी सत्वगुणेती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमालांकुश धरा वीणा पुस्तक धारिणी एसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्राह्मिका मध्ये नु वेद गर्भा मतीश्वरी तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती योग्य स्त्री पुरुष जोडे ती निर्मावे आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मितसे तया काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्माविधी वीरांची नामदेयी नरोत्तमा श्री पद्म कमलालक्ष्मी नारीसी नाम देतसे महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेवली जी का नाम रूपे निवेदितो नीलकंठ रक्त भाऊ श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकाली चिया गुणे तो रुद्रशंकर स्थानू कपर्दी त्रय लोचन त्रयी विद्या कामधेनु तिसरी भाषा क्षरास्वरा सरस्वती गौरी नारी श्यामल पुरुषा करी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजया विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभा
भागाशिवा एशा त्या तीन युती झाल्या पुरुष तक्षणी गुज हे नेनती अज्ञ ज्ञाते वरमास जाणती त्रय विद्या सरस्वती लक्ष्मीने विधीची दिली रुद्रावरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मा ब्रह्मांड उद्भवितसे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महातत्व पंचभूत समस्त हे स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी जाहली लक्ष्मीसह श्री विष्णु पोषिले सकला प्रति गौरीसह महादेव संहार तो करी राजा महालक्ष्मी एसी सर्वसत्वमयीश्वरी निराकारती साकार नाना नामे धरितसे म्हणून अनेक नामे स्तोत्रमालेसी गुंफती एकच नाम घेऊन तिचे स्तोत्र नोहे पुरे छंदः ओवि श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विराजित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। वैकृतिक रहस्य छंदः अनुष्टुप ऋषि बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वाचंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योग निद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा मधुकैठवनाशार्थ ब्रह्मास्तोत्र जिचे करी दशवक्त्रा दशभुजा दशपादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशन दाढाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्यकांती श्री प्राप्त स्थान तयांची हे खडग बाण गदाशूल चक्रशंख भुशुंडी धनुष परिघमुंड रक्तस्रावी धरितसे आशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्तया आराधिता वश होई पूजकासी चराचर देवतागणातून झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुणाती लक्ष्मी देवी साक्षात महिषार्दिनी श्वेतानना नीलभुजा सुश्वेत स्तन मंडला रक्तकटी रक्तपदा नीलजंघा अजयजी सुचित्र घना चित्राजी मल्यांबर विभूषणा चित्रानुलेपनकांती रूप सौभाग्यशालिनी अष्टदश भुजा पूज्य ती सहस्र भुजा सती आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची अक्षमाला पद्मबाण खडग वज्र चक्रगदा त्रिशूल परशु शंख शक्तिघंटा निपाशतो दंड ढाल पान पात्र धनुष्यानी कमंडलो अलंकृत भुजा यानी बैसली कमलावरी सूर्यदेवमयी ईशा महालक्ष्मी अशी नृपा पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जन्मली देही जी सत्वैक गुणश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळशूल चक्रती शंखघंटा हाल धनु धरी राजा महाबला भक्तीने पूजिता एसी लाभे सर्वज्ञाता जीवा निशुंभ शुंभ असुरा संहारी रणांगणीजी स्वरूपत्रय एसे राजा तुझ निवेदिले पृथोकोपसना आता त्रिमूर्तीची परिसे दक्षिणेसी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पुष्टी पूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेसी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मीती पुढती महालक्ष्मीच्या अष्टभुजे प्रती महाकाली वामांगी दक्षिणेसी सरस्वती राजा यांच्या पूजनाशी दक्षिणेकाल पूजने पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्टशांती छुनी शुंभुनाशिनीजी देवी अष्टभुजेस पूजने तिच्या सवे नऊ शक्ती पूजा व्याभाव ठेवणी दक्षिणेशी रुद्रा पूजा वामांगी श्री गणेशतो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावी लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्याचे त्यांनाच गावणी पूजा वेत्रय मूर्तीसी एक किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रैलोक्य महेश्वरी महिशांतक देवीसी पूजितोच जगतप्रभू म्हणून पूजनायोग्य चंडिका भक्त वसला अर्ध्याधिक अलंकारे गंध पुष्पादी अक्षता धूप दीप नैवद्याने पूजा अर्पावी देवीसी दैत्य अभक्षवा होनी करती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडशार्पती कापूर तांबूल भावे चंदन सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातुनी जो कास दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधरित से विश्वा देवीचा सिंह तुसे पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडूनी प्रथम उत्तर अर्ध ते ऐसा पाठ तो निष्फळ पाठ समाप्त झाली या प्रदक्षिणा नमस्कृती निरालस जगदंबा वंदावी हात जोडूनी सप्तशतीचे हे श्लोक मंत्र रूप मागुनी तिळघृत युक्त खीर करावे हवनासवे सप्तशती मध्ये स्तोत्र उच्चारे हवना करा नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीस पूजने मनेंद्रिया सरोधावे वंदावे ध्यात देवीसी आपणा भुलुनी जीवा भावित रूप भक्तीने आसा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी सभाग्य पूर्ण भोगुनी सायुज्य त्यास देवीचे दर रोज नसे पूजा चंडीची ज्याची या घरी पुण्य त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल छंदः ओवि ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विराजित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। मूर्ती रहस्य छंदः अनुष्टुप ऋषि बोले ओम नंदा या नावाची नंदकन्या स्तविता पूजिता विश्वभक्ता अधीन होतसे कनकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी स्वर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंखे सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मापुंजासना ती रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णिनी मी एक निर्भय कारिजे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा रक्तायुधा रक्तनेत्रा रक्तकेश ती भीषणा रक्तिष्णखा रक्त दशना रक्तदंतिका स्त्रीसी प्रियपती जैसा भक्ता सेवी तशीच ही पृथ्वी परी विशालती सुमेरु युगुलस्तनी लंबरुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या स्तनपाने भक्तांच्या पूर्ती सर्व कामना खडगपन पत्र हल हाती मुसळजी धरी प्रख्यात रक्तचामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापिले सारे हे जगस्थावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापितो चराचरी प्रतिदिनी करी स्तोत्र रक्षी देवी तयाप्रती प्रेमे पाही निज भक्ता पतीसी सती तेजशी शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभित्रिवाळी विभूषित कृषोधरी कर्कश शिखरायसी गोलपुष्ट घनस्तनी बाणपद्मधरी हाती धनुष्यमुठीसी असे पुष्प पल्लव मुलादी फल शाखा असे करी क्षुधा तृषा मृत्युभया हारितिजे सुधारसे शाकंभरी शताक्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूपदुर्गेचे कांतिमान मनोहर विशोकादृष्ट दमनी शमनी दुरिता पदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन अक्षय फल ते देही अन्नपाना मृतत्वरे भीमादेवी नीलवर्णा दाडा दात चकाकती विशाल लोचना स्त्रीती गोल स्थूल पयोधरा चंद्रहास खडगशीर डमरूप पान पात्र घे एकवीरा कालरात्री कामदाती प्रशंसित तेज दुर्धश एसेजी भ्रमारी प्रशंसती चित्रानुलेपना देवी चित्रभारण भूषिता चित्रभ्रमर पामिनी ती महामारी प्रशंसती आशा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा जगदमाता चंडिका ही विख्यात कामधेनुची
तिचे रहस्य हे गुप्त अभक्ता सांगणे वृथा. आख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करा चिंतन देवीचे. सप्त जन्मार्चित घोर ब्रह्महत्याधिक पातके सप्तशती पाठ मात्रे कालमिशे सर्व नाशिती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोललो. जयाने पूर्ती सर्व मनोवंचित भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगन्मयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी. छंद हा ओवी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विराजित श्री कुलदेवता आचरणार्पणमस्तु. देव्यापराध क्षमा मापन स्तोत्र. छंद अनुष्टुप. अपराध सहस्रजे होती हातुनी माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी. अव्वाहन न जाने मी न जाने विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतापराधी जरी अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके. मी अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्र अहोगे जशी इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती नुन्याधिक तया गुणी ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी. कामेश्वरी जगद्माता सच्चिदानंदा विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी. गुह्याहून अतिगुह्य तू माझा जप ऐकहा मजलाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मजलाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. मजलाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. छंदः ओवी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ अच्युत विराचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. उदियोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय.